नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। खानदेशातील काही लोकांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न तर पाहिली, परंतु लोककलावंतांचे प्रश्न मार्गी लावण्याची हिम्मत त्यांनी दाखवली नाही, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता केली। बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित वही गायन लोककला संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी ते बोलत होते। पुढे बोलताना नामदार पाटील यांनी, माझ्या कार्यकाळात ज्या गोष्टी मी करतोय त्या आतापर्यंतच्या इतिहासात लोकांनी केला नाही असे सांगून, विखुरलेल्या शक्तीला लोक मान देत नाहीत व संघटित झालेल्यांना लोक घाबरतात, आपण एकत्र राहिलो तर जे काम करत नसतील त्यांचा डफ कसा वाजवायचा, ही ताकद आपल्यात आहे, हे आपल्याला सिद्ध करून दाखवता येईल, असे इथे म्हणाले। एवढ्यावर मी थांबणार नाहीये। या जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याला बरेच लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोलत असतात, पण माझ्या कार्यकाळामध्ये मी जे ज्या गोष्टी करतोय आजपर्यंत ज्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये लोकांनी करायला पाहिजे होते त्या केल्या नाही। काही लोक खानदेशच्या मुख्यमंत्र्यांचे स्वप्न पाहिले, पण खानदेशच्या कलावंतांकडे सुद्धा बघण्याची त्यांची हिंमत झाली नाही। आज मी आपल्याला नम्र प्रार्थना करणार आहे की आपण सगळेजण एकत्र राहिलात आणि आहोत, ज्याप्रमाणे आम्ही डप वाचतो त्याप्रमाणे जर कोणी आमची काम करत असाल तर त्यांचा डप कसा वाजवायचा ही ताकद सुद्धा आपल्यामध्ये आहे। टीका भीमा असतील, भोकरचे आपले लत्तूभाऊ भोकरकर असतील, भीमा नामा असतील, बारकूभाऊ बिराजी असतील, ज्यांनी या खानदेशाची लोककला जपासली, ज्यांनी पूर्ण आयुष्य घातलं, बारकूबिराजी दोघी मूळ पाळती गावाचे, माझ्या गावाचे, माझ्या वस्तीचे, नंतर ते लग्नाला गेले। येणार जे अधिवेशन आम्ही भरणार आहोत या राज्याचं नव्हे या खानदेशात, त्याला 5,000 लोक उपस्थित करण्याकरता जे ही करावं लागेल ते करण्याकरता गुलाबराव पाटील तुमच्या माग उभा आहे। विखुरलेल्या शक्तीला लोक मान देत नाही, विखुरलेल्या शक्तीला लोक मान देत नाही, संघटित झालेल्या लोक घाबरतात, ते आता आपल्याला संघटन दाखवायचं आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।